मैं इस्लामुद्दीन खान और आप देख रहे हैं प्रहार टाइम्स। सड़क पर रुपये उड़ाकर अनोखी तरीके से विरोध प्रदर्शन करते हुए ये शख्स जो दिखाई दे रहा है, ये स्वाभिमानी शेतकरी संगठन का कार्यकर्ता है। आरोप है कि कीटनाशक कंपनियां गलत दवाइयां देकर किसानों के साथ ठगी कर रही हैं। दवाइयों के इस्तेमाल के बाद फसल पर इसका जो है अच्छा प्रभाव नहीं पड़ रहा है। ये पूरा मामला महाराष्ट्र के हिंगोली का है। यहाँ पर कीटनाशक दवाइयों के बारे में कृषि अधिकारियों से भी शिकायत की गई, मगर इस संबंध में कोई भी कार्रवाई नहीं की जा रही है, जिसकी वजह से स्वाभिमानी शेतकरी संगठन के कार्यकर्ता ने अनोखा विरोध प्रदर्शन किया। हाथ में थाली और उसमें जो है 100 रुपये और 20 रुपये और 200 रुपये 500 रुपये के जो है नोट लेकर ये रास्ते पर जो है उड़ाकर अनोखे तरीके से विरोध प्रदर्शन किया, और ये वीडियो अब सोशल मीडिया में काफी वायरल भी हो रही है। लक्ष देत नाहीत आणि जिल्हा कृषी अधिकारी साहेब लक्ष देत नाहीत। क्वालिटी कंट्रोलचे जे अधिकारी आहेत हे माननीय सन्माननीय जवळ साहेबांना माझी विनंती की साहेब तुमचा या कंपनीची साठा लोटा आहे का? हा नामदेव पतंगे घरच्या दागिने मोडून या ठिकाणी पैसे घेऊन आलेला आहे। अरे हे पैसे घ्या आणि या बोगस कंपन्यावर या खतावर कारवाया करा, अन्यथा अरे वेळ आली तर आम्हाला जीव द्यावा लागेल। शेतकरी शेती करतो शेती पेरतो, पण आज शेतकऱ्याच्या हातात काही उरलं नाही। मग नेमकं शेतकऱ्यांनी करायचं काय? अशी सगळी परिस्थिती या शेतकऱ्यांची या अधिकाऱ्यांनी करून ठेवलेली आहे। माननीय कृषी अधिकाऱ्यांना माझी निवेदन आहे की साहेब हे औषध जर चांगलं असेल तर तुम्ही पिऊन दाखवा। तुम्ही एक इकडे सांगायचं आहे जैविक औषध आहे, मात्र याच्यात विषारी घटक घालून शेतकऱ्याची माती करण्याचं काम हे कृषी मंत्र्यांना सुद्धा माझं आव्हान आहे। साहेब तुमच्या कृषी विभागाला समजावून सांगा, तुमचा कृषी विभाग ऐकायला तयार नाही। तरी माझी विनंती आहे की साहेब आता कुठेतरी लक्ष द्या, अन्यथा आमच्याकडे जीव देण्या व्यतिरिक्त पर्याय नाही। अरे ते क्वालिटी कंट्रोलचे अधिकारी असतील त्यांना म्हणा इकडे या आणि या नोटा घ्या। आमच्या जीवन जाण्यापेक्षा या नोटा आमचे दागिने गेले तर पुरतात। आज शेतकरी माती मोल झालेला आहे, मात्र तुमचं लक्ष नाही, कारण तुम्ही गद्दार आहात। कारण तुम्ही तुमचा साठा लोटा आहे का? 10-10 दिवस झाले निवेदन देऊन, महिना झाले, मात्र अद्यापही कुठल्याही कंपनीवर या ठिकाणी कारवाई होताना दिसत नाही। हे दागिने म्हणून मोडून आणलेली रक्कम आहे। साहेब हे पैसे घ्या आणि आता तरी कारवाई करा, नाहीतर आमच्याकडे जीव देण्या व्यतिरिक्त तुमच्याकडे आमच्याकडे पर्याय नाही। आता हे काळे धंदे बंद झाले पाहिजे। महाराष्ट्रातल्या कृषी मंत्र्यांना माझं आव्हान आहे की साहेब तुमच्या जिल्ह्यामध्ये जर हा बोंगळा कारभार चालत असेल तर इतर महाराष्ट्रामध्ये काय अवस्था असेल। तरी माझं कृषी अधिकाऱ्यांना व देशा राज्याच्या कृषी मंत्र्यांना आव्हान आहे, साहेब यांच्यावर कारवाई तुम्ही कधी करणार आहे? तुम्ही एकट्याच्यावर कारवाई करा, नाही तर आमची तरी माती करा।